आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून माजी मंत्री विजय शिवतारे सुद्धा पुन्हा कार्यरत झाले असून भेकराई नगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिवसैनिकांना मार्गदर्शन करत नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत. पुरंदर हवेली मतदारसंघातील शिवसैनिकांना यावेळी आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. पुण्यात यंदा शिवसेनेचा एकही आमदार नाही अशा वेळी स्थानिक पातळीवर शिवसेना ताकद वाढवण्याच्या तयारीने कामाला लागली आहे. त्यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या दमाच्या शिवसैनिकांना पदाची जबाबदारी देत जुन्या जाणत्या शिवसैनिकांनाही मानाची पद देण्यात आली आहेत. यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आघाडी युती याचा विचार वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल पण प्रत्येक गावात शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून तयारीला लागावं असं आवाहन केलंय. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा असं आवाहन सुद्धा शिवतारेंनी केलंय. न्याय देण्यासाठी तुमच्या खाली असणाऱ्या सर्व लोकांच्या क्रॉनिकली वेगवेगळ्या बैठका येतील त्याच्याशी चर्चा करणे बूथ कमिट्या बनवते. मी तुम्हाला सांगतो हे जेवढे उपशमन प्रमुख उपविभाग प्रमुख जी काही पद्धती आहे या पदामधून मला अपेक्षित आहे नाना की एक तर आपली बांधणी मी गेले 3 वर्ष सांगतो ग्रामपंचायतीचे जे वॉर्ड होते त्या वॉर्ड वाईज आपला शाखा प्रमुख असेल. आता कृषी एवढं पूर्ण गाव लाख दिला कोणाचं एक शाखा प्रमुख काय करणार आहे एकदा कुठेपर्यंत शाखा प्रमुख तिकडे होतो सुद्धा म्हणून जे 18-19 जे काही वॉर्ड होते ग्रामपंचायतीचे त्या प्रत्येक वॉर्डला एक शाखा प्रमुख द्यायचा जेणेकरून जो लोकांशी इंटरॅक्ट करेल आणि त्याच्या भागातली काय अडचणी असतील ते माझ्याकडे 2 वर्ष माझ्यासोबत आता महिलांना जर तुम्हाला जिंकायचं असेल तर फक्त घोषणाऱ्यांवर वगैरे जिंकता येणार नाही. एवढं चांगलं काम आपलं आहे इतकी चांगली मोठी कामं आपण केली आहेत परंतु आपली संघटना मी झाली ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता प्रत्येक ज्याला ज्याला हे पद दिलंय त्या माणसाने पद घेऊन आणि कार झापून किंवा लिटरेट म्हणून घरी बसून चालणार नाही त्याचं उत्तरदायित्व काय आहे ते संजय पवारांना त्यांनी दिलं पाहिजे. बाबा मी उपशमन प्रमुख आहे हा एवढा भाग आहे माझा मी उपयोग प्रमुख आहे दर महिन्याला तिथले सगळे शाखा प्रमुख मला जे जे शाखा प्रमुख करायचे ग्रामीण भागातले तेही का ग्रामीण भाग म्हणजे अंबरवाडी असेल शेवाळवाडी असेल या सगळ्या आणि त्यांच्या पिरियॉडिकल बैठका झाल्या पाहिजे. दर आठवड्याला 15 दिवसाला बैठक झाली पाहिजे. गावात कोण येत आहे कोण जात आहे काँग्रेसवाले काय म्हणतात राष्ट्रवादीवाले काय म्हणतात हवा काय सोडताय पुढ्या काय सोडताय याचं निवेदन झालं पाहिजे आणि ते निवडणुकापर्यंत शहर प्रमुखापर्यंत पोहोचवले माझ्यापर्यंत पोहोचवले आणि म्हणून जेवढे बूथ आहेत ना त्या बूथचा प्रमुख आता तुम्हाला पद दिले तुम्हाला स्वातंत्र्य दिले जो योग्यतेने बाजीराव जो काम केले जो न्याय देईल असा बूथ प्रमुख एका ए प्रमुख मध्ये 1000 बूथ आहेत. किती आले आपल्याकडे आपल्याला संघटना तीच करावी लागेल 103 लोक प्रत्येक बूथमध्ये समजा गावामध्ये 3 बूथ 4 बूथ असतील तर प्रत्येक बूथमध्ये 1 बूथ प्रमुख आणि त्या बूथवर काम करणारे आणखी 10 बूथ हा 1 बूथ 10 युत हे जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत तुम्ही किती काम करा संघटना जोपर्यंत मजबूत होणार नाही तोपर्यंत हे काम होणार नाही म्हणून मी राजकारणावर न बोलता संघटनेवर बोलतो. 1 महिन्याच्या आत सगळे शाखा प्रमुख आपण जसं ठरवलं आहे वॉर्ड वाईज ते शाखा प्रमुख झाले पाहिजे. 1 महिन्याच्या आत 103 बूथ प्रमुख झाले पाहिजे आणि बूथ कमिटी झाली आणि ती फिजिकली मी आणि संजय कोरे चेक करणार. तुम्ही जर 10 लोकांचं मोबाईल कुसुमी गावातली 1 बूथ कमिटी 1000 मताची कमिटी त्याचा प्रमुख समजा आमचा पिंटू शेट आहे पिंटूने जी 10 नावं दिली आहेत तर त्या 10 नावाच्या लोकांना मी फोन करून मी जाणार मोबाईल तसं कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे. आपण तो ग्रुप तयार करू 103 जे ग्रुप प्रमुख आहे आणि त्याच्यावर 10 लोक आहे साधारणतः 103 ग्रुप 10
यावेळी पुणे शहर प्रमुख संजय मोरे आणि शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.